सोलापूरच्या भोयरे गावात रक्तरंजित धुळवड झाली आहे. प्रथेच्या नावाखाली गावातल्या दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. एक गट गावातल्या भवानी माता मंदिरावर तर दुसरा गट खाली उभा राहिला. दोघांनी एकमेकांवर मोठमोठे दगडधोंडे भिरकावले. प्रथा परंपरेच्या नावाखाली पोलिसांची विनंती धुडकावण्यात आली. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय. दृश्य आपण पाहू शकतो. एक गट मंदिरावरती होता तर दुसरा खाली होता. दगडधोंड्यांची फेकाफेक इथं करण्यात आली. दगडफेक झाली. तुफान दगडफेक करण्यात आली. सोलापूरच्या भोयरे गावात रक्तरंजित धुळवड साजरी झाली. प्रथेच्या नावाखाली गावातल्या दोन गटांनी ही अशी एकमेकांवर तुफानी दगडफेक केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24